माझ्या प्रिय खावयांना माझा नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मा मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे शरीरातील उष्णता मेंटेन करणार थंडावा देणार उन्हाळ्यामध्ये दे जेवणानंतर सर्वांनाच हवे असणारे मसाले छास चला तर मसाला छास बनवायला सुरुवात करूया मसाला छास बनवण्यासाठी मी येथे तीन चार आईस क्यूब अडीचशे ग्रॅम दही थोडीशी हिरवीगार कोथिंबीर पुदिना साधं मीठ आणि तिखट मीठ घेतलेले आहे या मिठामध्ये थोडंसं लाल तिखट धने जिरे काळे किंवा सैंदो मीठ आहे आणि साधं मीठ देखील यामध्ये दे इन्क्लूड आहे त्यामुळे एक्स्ट्रा मसाल्याची गरज पडत नाही हे तिखट मीठ कसे बनवायचे त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिखट मीठ नसेल तर काय करायचे ते मी पुढे जाऊन सांगतो मी येथे एक मिक्सरचे भांडे घेतले त्यामध्ये पहिल्यांदा पुदिन्याची पाणी थोडीशी कोथिंबीर टाकायची त्यामध्ये टाकायचे आईस क्यूब थोडंसं पाणी जर तुमच्याकडे तिखट मीठ नसेल तर यामध्ये कमी तिखट एक मिरची टाकायची व मिक्सरला अशा पद्धतीने वाटून घ्यायचे आता मी यामध्ये टाकत आहे दही एक ग्लास पाणी पाणी टाकल्यानंतर यामध्ये टाकायचे तिखट मीठ या स्टेपला तिखट मीठ नसेल तर अर्धा चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार सौंद मीठ टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचे हे बाब मी चार ते पाच सेकंद मिक्सरला फिरून घेतलेले आहे हे चासादा एका एका बाउलमध्ये काढून घ्यायचे कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचे मला हे थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे तर यामध्ये मिठाची गरज आहे का यासाठी मी चमच्यामध्ये घेऊन थोडंसं चाकून बघतो काही गरज वाटत नाही एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आता आपण तो सर्व करायला घेऊया हा मसाला छाज जेवणाआधी जेवणानंतर दुपारच्या वेळेस पिऊ शकता त्यानंतर त्यामध्ये टाकायचे एक क्यूब व बारीक कट करून घेतलेली पुदिना व कोथिंबीर गार्निशिंग पार्ट पूर्णपणे ऑप्शनल आहे हे पात तयार झाला आहे आपला परफेक्ट मसाला छास काय मंग मंडळी कसा वाटला आपला मसाला छास तुम्ही देखील नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळजी घ्या सुरक्षित राहा हेल्दी खात राहा Thank you for watching.